अरे तात्या, या या बसा। एक ग्लास दोन तीन वेळा नीट धुऊन दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे, गॅस कशाला वाया घालवतो माझा? हा गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरं आहे, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे? अरे पाण्याच्या एकेका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचा आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। होय होय। जलजीवन अभियाना अंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। बहुजन मुक्ती पार्टीची राज्यस्तरीय बैठक औरंगाबाद येथे संपन्न। बीजेपीला हरवण्यासाठी महागठबंधन करणं गरजेचं आहे, अनिल कुमार माने। संविधान विरोधी बीजेपी सरकार ही बहुजनांना गुलाम करू इच्छित आहे, या मनुवादी बीजेपीला हटवायचं असेल तर सर्व पक्षीय सदस्यांनी एकत्र येऊन महागठबंधन करणं गरजेचं आहे, असं मत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष डॉ अनिल कुमार माने यांनी स्पष्ट केलंय। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी औरंगाबाद येथे बहुजन मुक्ती पार्टीची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली। त्यावेळी पत्रकार परिषदेत माने यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। नगर परिषद महानगरपालिका निवडणुकीत समविचारी पक्षांना एकत्र जोडून युती कराल का या प्रश्नावर उत्तर देताना माने म्हणाले की यावर चर्चासत्र सुरू असून लवकरच निर्णायक भूमिकेवर आहोत असंही स्पष्ट करण्यात आलंय। सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत राज्य कार्यकारिणी गठीत करून नियुक्ती पत्रासह पुढील कार्यास सदेच्या देण्यात आल्या, त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विचारमंचावर औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष नंदू खोतकर यांच्यासह प्रदेश अध्यक्ष श्रीकांतदादा ओहळ, युवा प्रदेश अध्यक्ष लखनदादा चव्हाण, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुजाता चौंदते, तसेच महिला आघाडी राष्ट्रीय महासचिव सारिका भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी राज्यातील विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। आवाज टीव्हीसाठी सुरेश जगताप, औरंगाबाद। काफी देर से आप इंतजार भी कर रहे थे, सुन भी रहे थे उस एजेंडे के अनुसार। अभी सदन के माध्यम से इस पिछली मीटिंग का कार्य रद्द, जो लास्ट मीटिंग हमारी पार्टी की हुई थी राज्य प्रतिनिधि सभा महाराष्ट्र की, वो भी पढ़ करके आपके सामने सदन में सुनाया गया। एजेंडा के अनुसार तीसरे नंबर का जो बिंदु है, काफी लंबे अरसे से हमारी प्रदेश कार्यकारिणी चल रही है, तो पुरानी महाराष्ट्र राज्य स्तरीय जो प्रदेश कार्यकारिणी है उसको मैं अभी सदन में भंग करता हूँ। और या
राष्ट्रीय अध्यक्ष माननीय गोविंद प्रताप सिंह यांनी वर्तमान प्रदेश का पार्टी। आज आम्ही ही महत्त्वपूर्ण बैठक बहुजन मुक्ती पार्टीचे औरंगाबाद शहरामध्ये आयोजित केलेली आहे। आजच्या मीटिंगची अध्यक्षता माननीय रवींद्र प्रताप जे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नवी दिल्लीतून, त्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे। ही जी आमची बैठक आहे आजची, ही फार महत्त्वपूर्ण बैठक आहे। हे ज्या काही येणाऱ्या इलेक्शन आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, 2024 विधानसभेचे इलेक्शन आहेत, या अनुषंगाने ही आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की सर्व पक्ष संघटनांना म्हणणं आहे की BJP जर प्रास्त करायचं असेल तर आपल्याला महागठबंधन बनवावं लागेल। महागठबंधन बनवल्याशिवाय आपण BJP प्रास्त करू शकत नाही। त्यामुळे BJP जर रोखायचं असेल तर सर्व पक्ष संघटनांनी एकत्र येऊन BJP रोखलं पाहिजे, याच्यावरती आमचा विश्वास आहे। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा मामला आहे, गडबडीचा मामला आहे, त्याच्या विरोधात हे आमचा संघर्ष चालू आहे। वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत परिवर्तन यात्रा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात निघणार होती, EVM भांडाफोड परिवर्तन यात्रा, परंतु BJP सरकार ही घाबरते, डरपोक आहे, त्याच्यामध्ये दम नाही आहे बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून इलेक्शन घेण्याचे। आता तुम्ही पाहिलं असेल की 4 जे सीट आहेत शिक्षक मतदारसंघाच्या, त्या बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून निवडून आल्या, कारण तिथं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नव्हती। तर BJP आमचं चॅलेंज आहे, फडणवीसला आमचं चॅलेंज आहे, तुमच्यामध्ये जर दम असेल तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाजूला ठेवा आणि बॅलेट बॉक्सच्या माध्यमातून इलेक्शन घ्या। तर BJP ज्या सीट आहेत ना, तो पूर्ण ढाचा घसरेल। म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे गैरसंविधानिक आहे, कारण बाबासाहेबांनी वन मॅन वन वोट वन व्हॅल्यूचा जो सिद्धांत दिलेला आहे, या सिद्धांताला आम्ही मानणारे लोक आहोत, लोकतंत्राला मानणारे लोक आहोत, संविधानिक दायऱ्याला मानणारे लोक आहोत। म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे गैरसंविधानिक आहे, बॅलेट पेपर लागू केला पाहिजे, अशी आमची ही मागणी आहे। राज्यामध्ये नाही, आता त्याच्यावरती आमचं प्लॅनिंग आज ठरणार आहे, ते प्लॅनिंग झाल्याच्या नंतर आम्ही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज TV सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।